कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात विविध प्रकारे आपत्ती व्यवस्थापन करताना दिसून येत आहेत. कळंब येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कळंब गावात माजी सभापती वसंतराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे नाशिक महामार्गावर वाहन चेक नाका उभारण्यात आला आहे. वसंतराव भालेराव हे कळंब ग्रामपंचायतीच्या चौकात पूर्ण वेळ उपस्थित राहून गावातील लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. आंबेगाव तहसील मार्फत वाहन चेक नाका उभारून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. नाक्यावर नेमणूक केलेले नियंत्रण अधिकारी प्रदीप देशमुख, वन खात्याचे कर्मचारी व्हीएस आदक, कृषी अधिकारी एनआर, एसटी कर्मचारी संजय थोरात, होमगार्ड कमलेश चिखले, तसेच कळंब ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉक्टर सचिन भालेराव, सदस्य राजकुमार साळवे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, सभापती उषा कानडे, ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर उभे राहून ये जा करणाऱ्या वाहनांची चौकशी करत आहेत. अत्यावश्यक सुविधांसाठी जाणाऱ्या वाहनांना पुढे सोडलं जात असून विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात असल्याची माहिती देशमुख आणि भालेराव यांनी दिली आहे. माननीय माजी सभापती माननीय वसंतरावजी भागूजी भालेराव याबाबत आता आपलं मत मांडतील. त्यांनी या कळंब गावामध्ये कशा पद्धतीने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी ज्या योजना राबवल्या आहेत त्याबद्दल ते कशा पद्धतीने गावामध्ये लोकांना सूचना देतात, आव्हान करतात ते पाहूयात. नाही, मुळी असे कोरोनाची भीषणता आणि जागतिक पातळीवर ह्या रोगाचा होणारा प्रसार हा सुरुवातीपासून त्याची चांगल्यापैकी माहिती करून घेतली, आम्ही अभ्यास केला आणि नंतर हे राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे. या गावातमध्ये शेजारी 5-6 गावं आहेत. या गावामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी 2,500-3,000 लोकांची या 5-6 गावांची या गावामध्ये ये जा असते, वर्दळ चालू असते आणि म्हणून ही येणारी गर्दी किंवा होणारी गर्दी आपल्या इथल्या समाजाला परवडणारी नाही, वेगळं विघ्न घेऊन येईल याची जाणीव झाल्यामुळं आम्ही फार लवकरपासून म्हणजे दिनांक 17-18 तारखेपासूनच सुरुवात केली. एक बोर्ड आम्ही त्या ठिकाणी पहिला छापून घेतला की आपल्या गावातील काही तरुण मंडळी बाहेर पुणे मुंबई नाशिक अशा ठिकाणी नोकरीला कामधंद्यानिमित्त बरेच लोक इथले परिसरातले ते हे लोक आल्या पहिली माहिती आम्हाला ग्रामपंचायतीला इथे त्यांची नावं द्या आणि त्या बोर्डाच्या अनुसार एक वाडी वस्तीवर फिरून आम्ही माईकवरून सगळ्यांना सांगितलं होतं. एक पेन ड्राईव्ह तयार केला, त्याच्यामध्ये माझं 10 मिनिटाचं स्पीच होतं की या रोगाला अटकाव करायचा असेल तर आपल्याला घरातून बाहेर पडता कामा नाही, आपली स्वच्छता कशी ठेवायची, काही त्याची लक्षणं आहेत, ताप आला, खोकला आला, सर्दी झाली, शिंका यायला लागल्या का ताबडतोब आपण त्याची खबरदारी घेऊन गावात डॉक्टरकडे यायचं, नोंद करायची आणि सगळी जागृती पहिल्यांदा वाडी वस्तीवर जाऊन केली आणि त्यापासून त्या दिवसापासून सगळी लोकं याचं गांभीर्य ओळखायला लागली, मळ्यातली लोकं मळ्यातच थांबायला लागली. तसं पाहिलं तर हा ग्रामीण भाग आहे, शेतकरी या ठिकाणी प्रचंड आणि बागायती क्षेत्र आहे सगळं. जवळपास 90% हा परिसर बागायती आहे. इथं सगळी नगदी पिकं आहेत लोकांची, वेगवेगळ्या तरकाऱ्या आहेत, भाजीपाला आहेत, द्राक्ष होती, ऊस आहे आणि हे सगळं शेतीचं क्षेत्रसुद्धा चालवायचं आहे कारण शेतीमध्ये मजूर हा टिकलाय पाहिजे, थांबला पाहिजे, काम झालं पाहिजे आणि ही सगळी बाब आम्ही लक्षात घेतल्यानंतर शेतमजूर आहे तिथंच थांबा, इथंच थांबा, तुमची सगळी सोय इथं आम्ही करून देऊ. त्याचप्रमाणे मग ही वाहतूक करणारी मंडळी आहेत, नंतर त्यांच्यावर बंधनं आली, फक्त जीवनावश्यक वस्तू वाहणाऱ्या गाड्यांनाच त्या ठिकाणी फिरायला चान्स मिळाला आणि मग अशा पद्धतीनं मग कृषी अधिकारी असेल, तालुका कृषी अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडनं ती सर्टिफिकेट घेतली वाहतुकीच्या गाड्या, तरकारी वाहतुकीच्या, भाजीपाला वाहतुकीच्या. हा मालसुद्धा शहरातल्या लोकांना गेला पाहिजे आणि आपल्या इथंसुद्धा जमावबंदी किंवा संचारबंदी हीसुद्धा आपण पाळली पाहिजे. हे सगळं नियोजन आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. आज गावामध्ये तुम्ही जर पाहिलं सगळा शुकशुकाट आहे. 6 वाजेपर्यंत शेतकरी शेतात काम करत असतात आणि 6 वाजेनंतर त्या ठिकाणी आपापल्या घरात आराम करत असतात. मुंबई पुण्यावरून आलेले लोकसुद्धा आम्ही 15 दिवस आलेत घराच्या बाहेर कोणाला पडू दिलं नाही, किंबहुना जे त्यावेळेला तिकडून आले असे जवळपास 350 लोकं आमच्या गावात आलेत. या एका गावात आजूबाजूच्या 5-6 गावात आहे ते जवळपास त्याच प्रमाणात म्हणजे त्या 5-6 गावामध्ये 2,500-3,000 लोकं शहरांमधून आलेत. त्या सगळ्यांची आल्या पहिली स्क्रीनिंग करून घेतली दवाखान्यामध्ये, इथं आमच्या खाजगी दवाखान्यांमध्ये, आणि ती स्क्रीनिंग फ्रीमध्ये करून घेतली. ग्रामपंचायतीने त्या सर्व डॉक्टरांना सांगितलं
यांचं फ्री करायचं आपल्याला सगळं स्क्रीनिंग तपासणी वगैरे, त्याही मंडळींनी सहकार्य केलं. कृती भालेराव, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळंब.